बातमी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार आहे. ही निवडणूक महाआघाडीतून की स्वबळावर लढवायची याबाबत ऑगस्ट महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. राज्यामध्ये माझ्याशिवाय विधानसभा निवडणुका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानीकडे आहेत आणि 49 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लढवण्याची आम्ही तयारी केलेली आहे. येत्या एक महिन्यापर्यंत आम्ही त्याची तयारीचा अंदाज घेऊ. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीचा एक भाग होतो, महाआघाडीचा एक भाग होतो आणि या महाआघाडीच्या संदर्भामधल्या जागा वाटप करायचं असेल तर तो महिन्याभरात काहीतरी निर्णय घ्यावा. 1 ऑगस्टनंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन आम्ही अंतिम यादी जाहीर करून निवडणुकीच्या प्रक्रियेला कामाला सुरुवात करणार आहोत. जागा वाटप जे काही करायचं असेल तर त्याच्या आधीच करावं लागेल आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडून इतर पक्षाशी चर्चा करण्याचे आमचे दरवाजे खुले आहेत अशी आमची भूमिका. एक महिना आम्ही चर्चेसाठी घेतलेला आहे. 1 महिन्यानंतर मात्र आम्ही आमचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम